कधीच नाही चुकणार तुमचे शोज सी फाईव्ह तेही एकदम भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे माउलिया सारे गमप लिटिल चॅन जवळ ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री नऊ वाजता सी मराठीवर गीत नमस्कार नमस्कार तुझी शाळा कुठली माझी शाळा जवाहरलाल दरडा इंग्लिश मीडियम स्कूल कुठे यवतमाळ मग मा तू यवतमाळवरून आलीस हो कोण कोड़ कोण असता घरी माझे मम्मी पप्पा आजी आज, आज तुझ्या बरोबर कोण कोण आलंय माझे मम्मी पप्पा दोघी आले हो पाच वर्षाची असल्यापासून ही गायला लागली म्हणजे ही रडायलाच लागली ती सुरल <laughs> हो ना तू किती वर्षाची गाऊ लागलीस मी पण पाच वर्षापासूनच गात आहे पाच वर्षाची असताना ते पहिलं गाणं कुठलं गायलं होतं मला वेळ लागले तुला कुठलं इतनी हमे देना दाता म्हण ना बघ त्यापेक्षा थोडं थोडं म्हणा तू पण म्हण इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना स्वप्ना सांगा रे सांगा सांग कळ्यांना वेलीना सांगा रे सांगा हे भास होते कशाची हे आता खूप वर्ष झाले त्या ठीक आहे पाचवी असताना तर गायलीच ना, थे, ना, थे, थे, ना, थीए। थीए। ना। थीए। नमस्कार तुमचं माहेर कुठलं माझं अमरावती अमरावती खुद्द अमरावती यवतमाळ जवळून आहे बरोबर आणि मग यवतमाळला कसं काय आले तुम्ही म्हणजे आम्ही एकत्र शिकलेलो कुठे अमरावतीला एम ए आम्ही सोबतच केलं म्युझिकला काय सांगता काय हो तुमचं बालपण कुठलं माझं यवतमाळ यवतमाळचं आणि एम ए कशात केलं तुम्ही म्युझिक मध्ये दोघांनीही आणि तिथेच मी संगीत <laughs> नव्हतं यवतमाळला अमरावतीला शिकायला जावं लागलं तिथे आमच्या आता चौदा वर्ष होतील पण मग मला सांगा साधारणतः गीत गाते आहे हे तुमच्या लक्षात कधी आलं निश्चितच आम्ही दोघी म्युझिक या फील्डशी असल्यामुळे आमचे कार्यक्रम व्हायचे आणि घरचा वैद्य कामाचा नाही असं राहतं की मी तिला शिकवायला बसलो आई बस की आईकडे पळून जायची आणि ही शिकवायला बसली की बाबाकडे पळून यायची त्रास व्हायचा तर म्हटलं नॅचरली तिला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डमध्ये जाऊ द्या नकळत घरी जी प्रॅक्टिस चालते ते संस्कार तिच्यावर पळत गेले आणि एका एक एका आमच्या कार्यक्रमामध्ये अगदी मधात कार्यक्रम रंगलेला असताना ती मधातच स्टेजवर येते आणि म्हणते तेव्हा ती साडेतीन चार वर्षाची होती की पप्पा मला गाणं म्हणायचं आहे पब्लिकमध्ये येऊन स्टेजवर म्हटलं बाबा कार्यक्रम सुरू आहे आणि तू कुठे गाणं म्हणणार आता इन्स्ट्रुमेंट सगळी लागलेली आहे तुझी प्रॅक्टिस नाही नाही मला गाणं म्हणायचं आणि त्या दिवशी ती सगळ्या पब्लिक समोर इन्स्ट्रुमेंटवर सहज गाणं गायली वाटलं कुठेतरी की नाही इच्छा मध्ये ते नॅचरल आलेलं आहे तुमच्या दोघांपैकी गाण्याची आवड कोणाला होती आवड असं नाही पण आम्ही असंच गाणं ऐकणं काम करताना असंच कोणी आमच्या घरात अजून कोणी गाणं शिकलेलं नाही ही आहे बघा एकीकडे एक गाणं शिकलेले आहे हा आणि एका घरात कोणी शिक्षण आवड आहे तिच्या वडिलांना असं काम करताना आपण कशी गाणे ऐकतो तर तेवढंच कोणी शिक्षण नाही घेतलं शिकणारी फक्त एकटीच आहे पण ही गाते हे तुम्हाला कधी कळलं आम्ही एका लग्नाला गेलेलो तिथे इव्हेंट होता तर तिथे ना तिने ते गाणं ऐकलेलं बडे अच्छे लगते हो आणि मग ती गाणं ते गुणगुणायला लागली आणि मग तिने आम्ही बोलता बोलता तिने ते सगळं कॅच केलं गाणं आणि ते एकदम म्हणजे व्यवस्थित बोलायला लागली आणि ग स्कूलमधल्या पोएट्री वगैरे एकदम सुरामध्ये बोलायला लागली तर आम्ही तिच्यासाठी शोधायला लागलो मग कारण की ती सगळं कॅच करायला लागली पटापट मग नंतर तिला आम्ही क्लासला घातलं तेव्हा तिला बोलायला नाही म्हणजे लिहायला वाचायला काही यायचं नाही पण त्या मॅडमनी तिला ऐकून ऐकून इतर मुलांचं मग ते सगळे ते राग वगैरे शिकली मॅडम शिखा मॅडम म्हणून होत्या तिच्या स्टार्टिंगला जेव्हा तिला मी चार साडेचार वर्षाच्या असताना टाकलेलं क्लासला कुठे विरार मध्येच विरार बर असे ऐकून ऐकून आता, आएकुन, आएकुन। आता ती ती स्वार्धा सोहनी म्हणून मॅडम आहेत विरारला त्यांच्याकडे ती शिक्षण घेते तीन वर्ष झाली किती मस्त बरं मला सांग कविता सुद्धा तू चालीत गाते हो एखादी ऐकव ना शाळेतली छोटेसे बहिणा भाऊ उद्याला मोठा

<laughs> तुम्ही दोघी तर आलेले आहात आई तर दोन मम्मीना थोडस टेन्शन देऊया आणि उखाणा घ्यायला सांगूया साखरेची गोडी फुलांचा सुगंध संदीप रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद अरे वा शाळेच्या ट्रिपला म्हणतात कॅम्प आणि आता प्रशांत रावांची मुलगी होणार मराठी मध्ये लिटिल चॅम्प अरे वा <laughs> <laughs> किती गोड तुम्हा दोघींना मला विचारायचंय शाळेत अभ्यास आवडतो की गाणं आवडतो क्लासला जाता दोघी शिकताय संगीताचं शिक्षण घेताय मग त्यावेळेला बाई शिकवत असताना तुम्हाला कंटाळा जरा येत नाही नाही हो। कितीही वेळ तुम्ही छोटे हो। हो। छोटे गाण्याचे जेव्हा कार्यक्रम होते ते बघत असताना असं कधी वाटायचं की मी पण तिथे जाऊ शकते काय झालं नेहमीच तुला कधी वाटत नेहमीच मला असं वाटायचं की मी पण त्यांच्यासारखीच टी व्हीवर दिसली पाहिजे आणि त्यांचं जे एंटरटेनमेंट राहते ते मला पण असं वाटायचं की मी पण अनुभवता आलं पाहिजे तुला काय वाटायचं मला असं वाटायचं की ते सगळी प्रॅक्टिस वगैरे हो कधी आहे मला पण तसं करायचं आहे माझा पण शेड्यूल तसा असायला पाहिजे फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस असंच असायला असा पाहिजे <laughs> पण तुम्हाला शाळेतून काय रिस्पॉन्स कसा होता खूप छान बरं तिच्या मैत्रिणीने सांगितलं आणि मग अख्ख्या शाळेला सांगितलं तुझ्या बाबतीत काय झालं मम्मीने कॉल केला प्रिन्सिपल मॅमना अच्छा तुम्ही कळवलं कालच सकाळी कळवलं सगळे खूप खुश झाले तर ते बोलले की शाबस्ती आम्हाला प्राऊड फील केलं म्हणून